दर्यावेळ भागात जे गैरव्यवहार चलतात ते थांबोवपाक आपले यत्न चालू आसात. तशेंच तरणी पिळगी घुळी वखदाच्या भकीक पडची न्हय म्हण आपूण यत्न करतालो अशें उदकां स्रोत मंत्री विनोद पालयेकर उलयला. घुळी वखदाच्या रॅकेटान आपणाक खंयचोय पुलीस ऑफिसर फितूर मेळ्यार रोखडीच सस्पेंड ऑर्डर काडटलो म्हूण शिटकावणी मंत्री पालयेकरान दिल्या. आरडीएक्स खातीर पणजेच्यान संजय मनोली. हे ड्रग्साच्या सेवनान आमची युवा पिढी जी आयज आमी पळयता कोस्टल बेल्टाक बर्बाद जाल्ली आसा. हे घातक आसल्या कारणान हेचेर कडक कारवाई जावपाची एकदम तातडीची गरज आसा. आणि त्या दृश्टीन हांवें पावलां उचलल्या. जवळजवळ 80% म्हज्या प्रयत्नांक यश येयलां. जे पळय कोण ह्या ड्रग्स वेवसायान आसात म्हाजी तांकां सक्त वॉर्निंगय आसा की जर आमकां हे ड्रग्स वेव्हार करतना हे लोक सापडले जाल्यार तेंचेर कडक कारवाई केली गेली वयतली. आमकां वो गोवा ड्रग्स मुक्त करूंक जाय. आमचे सरकार हेचेर ठोस पावलां उचलतले आनी आमचे मुख्यमंत्री ते बाबतींत फर्म आसात आनी तेंच्यांनी कडक निर्देश दिल्या ऑथॉरिटीजाक की हे ड्रग्स जे किनारपट्टी भागांत चलता ते किनारपट्टी भागांतले कंप्लीट बंद जावंक जाय. त्या दृश्टीन तेणी पावलांय उचललेली आसा. हांवें म्हज्या कॉन्स्टिट्युएंसीन पुलीस स्टेशनार हांव फोन करीत आसतां पूण एक एकदां म्हाका पुलिसांचो सपोर्ट मेळना. पण हांवें तांकां सक्त ताकीद दिल्या जर म्हाका कळ्ळें की ड्रग्साचे वेव्हार त्या इन्चार्जाच्या भागांत चलता म्हणून जाल्यार हांव ताका रेकमेंड करतलो की ताका सस्पेंड करचो म्हणून. आनी ह्या दृश्टीन हांव सीएमा कडेन उलयलां हें बी आनी आतां कडक ताकीद दिवपाक सांगलां सगळ्या पुलीस स्टेशनांचेर की जे पुलीस खाते निश्क्रीय आसा त्या पुलीस खात्याक क्रियाशील करपाचे आनी तांकां ह्या ड्रग्साच्या वेव्हारांत जे संबंदीत आहा त्यांच्या विरुद्ध कडक पावलां उखलपाची.